रांगोळीची वाट लावलीच आहे ऑलरेडी हल्ली. पण टी व्हीवरती बघूच की तिकडे काय काय होणार आहे. खूप मोठं सेलिब्रेशन होणार आहे. दिली होती तर फायनली आजचा मुहूर्त भेटला आहे चांगला. सो जय श्रीराम. आणि हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सेजल मगर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या सेज ब्लॉग्समध्ये. सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज आहे 22 जानेवारी, ज्या दिवशी अयोध्यामध्ये राम मंदिरचं उद्घाटन आहे. तर सगळेजण खूप जास्त एक्सायटेड आहेत त्याच्यासाठी. तर आपण टी व्हीवरती बघूच की तिकडे काय काय होणार आहे. खूप मोठं सेलिब्रेशन होणार आहे. राम मंदिर पण इतकं सुंदर सजवलं आहे ना. मी फोटोज टाकेन इकडे, जर कोणी बघितलं नसेल तर ते इथे बघू शकतात किती सुंदर राम मंदिर सजवलं आहे. आणि आपल्या घराघरात पण आपल्याला दिवे लावायचे आहेत, रांगोळी काढायची आहे. आणि हा डे एक मस्तपैकी सेलिब्रेट करायचा आहे, जसं की आपल्या घरी खरंच रामजी येणार आहेत. तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे आजचा दिवस कसा जातो आहे ते बघायला आमचा. तर लेट्स गो. अँड मला रांगोळी पण काढायची आहे तिकडे. आपण आज रांगोळी काढू. देन आम्ही फ्रेम, तुम्हाला सांगितलं होती की कशाशनी फ्रेम दिली होती, तर फायनली आजचा मुहूर्त भेटला आहे चांगला. ती फ्रेम लावली आहे, मी दाखवेन तुम्हाला ती कुठे लावली आहे. सो लेट्स गो, लेट्स सी. सो इथे हॉलमध्ये लावली आहे ती फ्रेम. इथे लावली आहे आम्ही ती फ्रेम. एक फ्रेम होती ती काढली आहे आणि दुसरी लावली आहे आता इथे. अँड ऑल्सो बाहेर स्पीकर वगैरे पण लावलेत आम्ही खूप असे, म्हणजे वाटलं पाहिजे की छोटा उत्सव आहे घरात. सो आय शो यू, स्पीकर वगैरे लावले, गाणी लावलेत एकदम रामजीची वगैरे. सगळे लाईटिंग्स पण लावलेत आम्ही सकाळीच, स्पीकर्स अँड लाईटिंग्स. सो मी आता थोडीशी हेअरस्टाईल वगैरे चेंज केली, बिकॉज एवढं मला ठीक नव्हतं वाटत, म्हणून मी जस्ट नॉर्मल असं बांधून टाकला. आणि आमच्या घरात अजून संक्रांतीचे तिळगुळ आहेत. सो मी आता नाश्ता करून घेते, नंतर आपल्याला देवांचे इथे थोडंसं सजवायचं आहे अँड दुपारी रांगोळी वगैरे काढायची आहे. तर आपला नाश्ता वगैरे सगळं डन झालं आहे, आता थोडंसं देवांचे इथे सजवूया वगैरे, थोडं फुलं वगैरे मांडून देवभक्ती करूया. इथे असं छान सजवलं आहे. सो आता इकडचं झालंय देवांना वगैरे सजवलं, तर दुपारी आपण रांगोळी काढायला घेऊ आणि नंतर संध्याकाळी दिवे वगैरे लावायचे. सो बघू डायरेक्ट आता दुपारी भेटू आपण. सो मोदीजींनी सुरुवात केलेली आहे पूजा करायला राम मंदिर मध्ये. तर जसं की सगळ्यांना सांगितलेलं की घरात सगळ्यांना तांदूळ दिले होते आपल्या, की घरात जेव्हा पूजा चालू असेल, मुहूर्त असेल, तेव्हा सगळ्यांनी घरात आपलं देवांचे इथे तांदूळ ठेवायचे आहेत. तर चलो आपण पण करूया ते. सो तांदूळ ठेवलेत मी आता इकडे वाटेत तसं ठेवून. सो चलो आपण थोडंसं आपली न्यूज एन्जॉय करूया, जे की पूजा चालू आहे राम मंदिरमध्ये. हे बघा, आता माझं जेवण वगैरे सगळं झालं आहे, डन झालं आहे. तर आता आपला टाईम आहे आपला रांगोळी काढायचा. सो लेट्स गो. मी थोडासा विचार केला आहे काय काढायचं आहे ते, बट ते मला प्रॉपरली काढता आलं पाहिजे. आय ट्राय माय बेस्ट. सो लेट्स गो अँड मेक अ रंगोली. सो मी आता सगळं सामान घेऊन बसली आहे इकडे. सो लेट्स स्टार्ट मेकिंग. सो एवढं आउटलाईन झालं आहे माझं. आता बाकीची रांगोळी अजून काढायची आहे. तर मंदिर असं थोडं ड्रॉ करायचं आहे, तर बघू कसं होतं आहे. कलरिंगमध्ये खूप माझा वेळ जाणार आहे अजून ह्याच्यानंतर. सो लेट्स सी काय होतं आहे. सो फायनली माझी रांगोळी डन झाली आहे, पण मला जशी हवी तशी नाही काढली एकदम मी, बट एक जस्ट ट्राय केला आहे फर्स्ट टाईम. सो आय शो यू. सो दिस इज माय रांगोळी. इथे मला इथे मंदिर काढायचं होतं, बट एवढा आता वेळ नाही पुरला म्हणून मी एवढंच काढलं आहे. सो अजून मम्मी आलेली नाही आहे, तर बाकीची कामं राहिली आहेत, ती करायची आहेत. सो कारण की ती नाही आहे तर मला करावं लागेल. सो चलो बाकीच्या कामाला लागूया, नंतर संध्याकाळी आपल्याला दिवे वगैरे लावायचे. तर कॉल्स मॅडम आल्या आहेत इम्प्रोवायझेशनसाठी, पण ह्यांच्याकडून काय झालं नाही. काय तू खराब कर, मग तुला सांगते मी. इंजिनियर भैया आ गए है ना. दोनों को
हा दादा आला आणि थोडंसं खराब करून गेला. अरे यार बस परत येतोय करायला, तो फक्त खराब नको होऊ दे माझी रांगोळी बस. रांगोळीची वाट लावलीच आहे ऑलरेडी हल्ली. जाऊ दे आपण आता दिव्यांची तयारी करूया. आता जेवण घेतलं. सो हा होता आजचा दिवस 22 जानेवारी 2024. सो जय श्रीराम. आणि खूप चांगला गेला दिवस हा. थोडंसं माझं मगाशी झालेलं बट इट्स ओके, नाव नॉर्मल झाले मी. सो दॅट्स इट फॉर टुडे. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. अँड प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बिकॉज मी बघितलं की तुम्ही व्हिडिओ बघता बट तुम्ही सबस्क्राईब नाही करत. सो प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलं तरच मला कळेल की तुम्हाला माझं कॉन्टेंट आवडतं आहे. सो प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल अँड लेट्स मीट इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.